वेलकम बैक स्टूडेंट, न्यू लेक्चर ऑफ एसी सर्किट। इन लास्ट लेक्चर वी आर डिस्कसिंग अबाउट रेजोनेंट सर्किट एंड सीरीज एंड पैरेलल रेजोनेंस सर्किट। मागच्या लेक्चर मध्ये आपण जो काय एलसी ऑसिलेशन हा जो काय टॉपिक स्टडी केला, म्हणजे थोडक्यात आपण त्याला इलेक्ट्रिकल रेजोनन्स हे नाव आपण त्याला दिलं होतं, ठीक आहे। आणि त्यामध्ये जे काय रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल सिरीज कॉम्बिनेशनसाठी आणि पॅरलेलसाठी काय असेल ते आपण फाइंड आउट केली होती। आणि तिची काय फ्रिक्वेन्सी आली होती आपली रेझोनंट फ्रिक्वेन्सी, ती आपण लिहिली बघा, एफ आर इज इक्वल्स टू 1/2π × √LC, ठीक आहे। त्यामध्ये आपण ॲक्सेप्टेड सर्किट म्हणजे काय आणि रिजेक्टेड सर्किट म्हणजे काय ह्या टॉपिकचा स्टडी केला। तर आपण त्या चॅप्टरमध्ये जे काय ऑसिलेशन होतं हे आपण काय सांगितलं की होतं आहे असं आपण कन्सिडर केलं, पण ॲक्च्युली ऑसिलेशन कसं होतं आहे त्यासाठी आज आपण टॉपिक बघणार तो म्हणजे एलसी ऑसिलेशन, म्हणजेच इंडक्टर आणि कॅपॅसिटर जे असं एका सर्किटमध्ये असतील तर नेमकी ऑसिलेशन कशा प्रकारे तिथं होणार आहे ते आपण स्टडी करणार आहे। तर जनरली ऑसिलेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे। ऑसिलेशन म्हणजे काय सांगतो आपण, द बॅक अँड फोर्थ किंवा टू जी काय मोशन असेल, बॅक आणि फ्रो जी काय मोशन असेल ती मोशन म्हणजेच काय असते आपली ऑसिलेशन। मग अशी मोशन ह्या एलसी सर्किटमध्ये नेमकी कशाप्रकारे होते ते आपण काय करणार आहे तर स्टडी करणार आहे। मग सगळ्यात पहिले आपण बघतोय की नेमकी एलसी ऑसिलेशन म्हणजे काय। बघा मग एलसी ऑसिलेशन म्हणजे काय सांगतो आपण, द इलेक्ट्रिकल ऑसिलेशन प्रोड्यूस बाय एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन द कॅपॅसिटर विच स्टोर द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड अ इंडक्टर विच स्टोर द मॅग्नेटिक एनर्जी। म्हणजे एक असं सर्किट असेल की त्या सर्किटमध्ये काय असं म्हणतं, एक कॅपॅसिटर असेल आणि एक इंडक्टर असेल। त्या सर्किटमध्ये कॅपॅसिटर काय करेल, तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी काय करेल, स्टोअर करेल, आणि जो काय इंडक्टर असेल तो काय करेल, तुमची मॅग्नेटिक एनर्जी काय करणार आहे, स्टोअर करणार आहे। आणि ह्या दोघांमध्ये जे असं एनर्जीचं एक्सचेंज होणार आहे तर त्या सिच्युएशनमध्ये काय होणार, इथं आपल्याला ऑसिलेशन काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे। मग जनरली आपल्याला माहिती की जे असं एखाद्या सर्किटमध्ये कॅपॅसिटर कनेक्ट केला असेल तर कॅपॅसिटरमध्ये की एनर्जी स्टोअर होत असते ती असते तुमची Q² / 2C, आणि जी काय तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल इंडक्टरच्या अक्रॉस ती मॅग्नेटिक एनर्जी असते 1/2 LI² किंवा LI² / 2। ओके, तर याचं जे काय जनरल जे काही डिस्क्रिप्शन आहे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चर्समध्ये काय केलं आपण ते स्टडी केलेलं आहे। तर मग आता बघा, जनरली सपोज आपण एखादं सर्किट कन्सिडर केलं की सर्किट असं असेल तुमचं की त्याच्यामध्ये एक इंडक्टर आणि कॅपॅसिटर असेल, आपण इनिशियल स्टेटला असं कन्सिडर करू की टाईम T = 0, ठीक आहे। इनिशियली जर का तुमचा कॅपॅसिटर सपोज हा फुल्ली चार्ज असेल, इफ कॅपॅसिटर इज फुल्ली चार्ज, ओके, म्हणजे जो का तुमचा कॅपॅसिटर समजा फुल्ली चार्ज असेल तर त्या सिच्युएशनमध्ये ह्या कॅपॅसिटरकडे काय असेल तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी असणार, आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी किती असणार तुमची 1/2 Q² / C, ओके। मग आता जे असा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज असेल त्यास काय होणार आहे की जर का तुमचा स्विच जर का ऑफ असेल, म्हणजे याचा अर्थ काय की ह्या सर्किटमधून कोणत्या प्रकारचा काय होणार नाही, करंट फ्लो होणार नाही, दॅट इज करंट विल बी 0, ओके। ही झाली तुमची फर्स्ट डायग्राम, व्हेन कॅपॅसिटी इज फुली चार्ज ॲट दॅट टाइम द एनर्जी स्टोर इज इक्वल्स टू 1/2 Q² / C, ओके। देन सेकंड फिगर इज देन द स्विच इज क्लोज। बघा आता जर का आपण स्विच जर का क्लोज केलं तर काय होणार आहे, त्याच्या अक्रॉस काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे, आणि या पोटेन्शियल डिफरन्समुळे काय होणार आहे, आता तुमचा करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे। मग आता करंट फ्लो होताना काय होईल की हे जे काय तुमचा कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटरमधून जे काय पॉझिटिव्ह चार्ज येतात, पॉझिटिव्ह चार्जपासून काय तुमचा करंट काय होणार, आता फ्लो होणार आहे। मग ज्यास करंट फ्लो होणार त्यास काय होईल की हा जो काही इंडक्टर आहे, इंडक्टरकडे काय होईल, आता एनर्जी काय होणार, त्याची एक्सचेंज होणार आहे। म्हणजे या सिच्युएशनमध्ये काय होणार, आता जी काय तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, दिस इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू मॅग्नेटिक एनर्जी, इज कन्वर्टेड इंटू मॅग्नेटिक एनर्जी। म्हणजे याचा अर्थ काय, आता काय होईल तुमचा कॅपॅसिटर काय होणार, हळूहळू काय होणार, तो डिस्चार्ज व्हायला काय होणार, सुरुवात होणार आहे, आणि याची सगळी एनर्जी काय करेल, हा इंडक्टरला काय करणार आहे, सेंड करणार आहे, ठीक आहे। मग आता इंडक्टरमध्ये आपल्याला माहिती की इंडक्टरच्या अक्रॉस काय होणार आहे, एकच कॉईल असेल त्या ठिकाणी काय होईल, सेल्फ इंड्यूस EMF काय होईल, तिथं प्रोड्यूस होईल, आणि या सेल्फ इंड्यूस EMFमुळे काय होईल, तिथं काय होईल, आता तुमचा करंट काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे, ठीक आहे। मग आता जो काय तुमचा करंट प्रोड्यूस होतो आहे, म्हणजे या ठिकाणी काय तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू मॅग्नेटिक एनर्जी। मग आता काय झालं की ही मॅग्नेटिक एनर्जी जी काय प्रोड्यूस झाली ती मॅग्नेटिक एनर्जी किती आहे तुमची, UB = 1/2 LI², ओके। मग आता ही जी काय एनर्जी आहे, आता ही एनर्जीमुळे काय होणार आहे की आपल्याला माहिती आहे की ही जी काय कॉईल काय तुमची सेल्फ इंड्यूस कॉईल आहे। मग ही जर का कॉईल सेल्फ इंड्यूस असेल तर अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ
त्या ठिकाणी काय होणार, तिथं करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे, पण ह्या करंटची डायरेक्शन कशी असेल, त्याच्या अपोजिट असणार आहे. ठीक आहे, मग आता काय होणार आहे बघा, की करंट काय होईल, आता इकडून ज्यास तुमचा फ्लो होईल त्यास काय येईल, की ह्याची जी काय पॉलिटी होती ह्या अपोजिट पॉलिटीच्या अक्रॉस काय तुमचं कॅपॅसिटर काय होईल, आता चार्ज व्हायला काय होईल, सुरुवात होईल. ठीक आहे, म्हणजे ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे काय तुमचं आता कॅपॅसिटर काय होणार आहे, पुन्हा काय होणार, चार्ज व्हायला सुरुवात होणार आहे, पण त्याची पॉलिटी कशी असेल, अपोजिट पॉलिटी असेल, द पॉलिटी विल बी अपोजिट. ओके, मग आता अपोजिट पॉलिटीमुळे काय होणार, इथं चार्ज काय तुमचे पुन्हा फ्लो व्हायला सुरुवात होईल, म्हणजे कॅपॅसिटर काय करेल, पुन्हा तुमची एनर्जी काय करेल, आता स्टोअर करणार आहे. मग ही जी काही एनर्जी स्टोअर होईल, ती एनर्जी पुन्हा किती असेल तुमची, 1/2 Q² / C. ठीक आहे, ही एनर्जी काय राहते, इथं पुन्हा स्टोअर व्हायला सुरुवात होणार आहे. मग आता जी एनर्जी स्टोअर होणार, पुन्हा काय होणार तुमची, आता जे काय तुमचा कॅपॅसिटर काय तुमचा पुन्हा डिस्चार्ज व्हायला सुरुवात होणार, जास्त डिस्चार्ज व्हायला सुरुवात होणार, काय त्याची जी काही एनर्जी काय पुन्हा इंडक्टरकडे जाणार, इंडक्टर काय करणार, पुन्हा त्याची एनर्जी काय करणार, मॅग्नेटिक एनर्जी काय करणार, स्टोअर करणार. सिमिलर सिच्युएशनमध्ये काय होणार आहे, की अशीच ही जी काही रिपीटेड जी काय प्रोसेस आहे, तुमचा कॅपॅसिटर आणि जो काही इंडक्टर याच्यामध्ये ही जी काही रिपीटेड होणारी काय प्रोसेस आहे, म्हणजे एक्सचेंज ऑफ एनर्जी आहे बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक एनर्जी, याच्यामुळे काय होणार आहे, की त्या ठिकाणी काय होणार आहे, ऑसिलेशन काय होणार आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग हे जे काय ऑसिलेशन्स आहे, ह्याच ऑसिलेशनला आपण नाव दिलेले, दीज आर कॉल्ड एज अ LC ऑसिलेशन. मग या LC ऑसिलेशनमुळेच काय होतं, की त्या ठिकाणी काय तुमचं जी काही एनर्जीचं जे काही एक्सचेंज झालं, ते एनर्जी एक्सचेंजमुळे काय झालं, की त्या ठिकाणी जी काय आपण फ्रिक्वेन्सी जी काय जनरेट होती, ती फ्रिक्वेन्सी जी आपण बघितली की ती असते ते रेझोनंट फ्रिक्वेन्सी, दॅट इज एफ आर इक्वल टू 1/2 π² √LC, दिस विल बी द फ्रिक्वेन्सी. तर हा झाला तुमचा LC ऑसिलेशनचा थेरॉटिकल पॉईंट. डायग्राम ड्रॉ करून घ्या आणि नोट ब्लॅकबोर्डवर जेवढं आहे तेवढं नोट डाऊन करून घ्या. ओके स्टूडेंट, देन देर आर द टू टाइप्स ऑफ ऑसिलेशन्स, फर्स्ट इज अनडॅम्प ऑसिलेशन अँड सेकंड इज डॅम्प ऑसिलेशन. मग आता जनरली आपल्याला माहिती आहे की अनडॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय, की असे ऑसिलेशन की ज्या ऑसिलेशनमध्ये काय असेल ॲम्प्लिट्यूड कसं असेल, कॉन्स्टंट असेल, त्या ऑसिलेशनला काय म्हणतो आपण अनडॅम्प ऑसिलेशन. म्हणजे याचा अर्थ काय, की त्या ऑसिलेशनमध्ये देर इज अ नो लॉस ऑफ एनर्जी, म्हणजे ज्यावेळेस तुमची सिस्टीम कंटिन्यू चालू असणार आहे त्या सिच्युएशनमध्ये तिथं कोणत्याही प्रकारची तुम्हाला काय होणार नाही, एनर्जीचा लॉस होणार नाही, तर त्या ऑसिलेशन तुमचे LC, त्यास तुमचे अनडॅम्प ऑसिलेशन. मग जनरली जर का आपण ग्राफ प्लॉट केला तर तुमच्या लक्षात येईल, हे जे काय तुमचा ग्राफ आहे, जे काय ॲम्प्लिट्यूड कसं आहे तुमचं, टाईमसोबत कसं असणार, ते कॉन्स्टंट असणार, देअरफॉर इज कॉल एज अ डॅम्प ऑसिलेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे डॅम्प ऑसिलेशन. मग आता डॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय सांगतो आपण, द ऑसिलेशन इन विच द ॲम्प्लिट्यूड इज डिक्रीजेस कंटिन्युअसली विथ द टाईम, ॲज टाईम पासेस द ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन विल बी डिक्रीजेस. मग याचा अर्थ काय सांगतो आपण, जी काही तुमची एनर्जी असणार, ती एनर्जी काय जास्त असणार, इथं लॉस होत असणारी. म्हणून आपण काय सांगतो, जे काही LC ऑसिलेशन्स आहे, दिस LC ऑसिलेशन्स आर कॉल्ड ॲज अ डॅम्प ऑसिलेशन. कारण की आपल्याला माहिती, जो काही इंडक्टर असेल, ते इंडक्टरमध्ये काय होणार तुमची काही ती एनर्जी काय होणार, तुमची लॉस होणार आहे, आणि ही जी काही एनर्जी लॉस होते, त्या एनर्जीच्या लॉसमुळेच आपण काय सांगतो की LC ॲज अ डॅम्प ऑसिलेशन. ओके स्टुडंट, तर अशा प्रकारे हा जो का तुमचा LC ऑसिलेशन हा जो काय सिम्पल टॉपिक आपण काय केला आहे, स्टडी केला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शार्पनेस ऑफ रेझोनन्स सर्किट किंवा शार्पनेस अँड क्वालिटी फॅक्टर ह्या पॉईंटवर काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. थँक्यू.